नानांचा स्वभाव तुम्हाला माहितीये काय झालं. नाना जे बोलले ना त्याचं कारण सांगते फक्त. ते मला तुम्हाला माहितीये तिथे त्या महिलांनी कशा पद्धतीने वागले किंवा धक्काबुक्की झाली. नानांना खूप राग आला, त्या रागामध्ये ते बोलून गेले फक्त. बाकी असा हेतूच नव्हता का मी त्या रागामध्ये बोललेली ही गोष्ट आहे फक्त. आणि सामाजिक काम करतो आणि लोक नानांना पुढारी म्हणतात गावात. बरोबर आहे तुमचं म्हणणं पत्रकार, अगदी बरोबर आहे. संयम पाळलाच पाहिजे या मताची मी सुद्धा आहे. मी स्वतः भरपूर संयम पाळत असते. रादर आपल्या सगळ्यांना ते माहीत असेल की मी कधी कोणी मला आरवाची शिवी जरी दिली ना मला स्वतःला, तरी मी परत त्यांना तशी शिवी देऊ शकत नाही. मी फक्त शांत राहू शकते, मला एवढंच माहिती आहे. मॅडम, तर आतापर्यंत जे घडलंय झालंय काय घडलंय काय बी घडलंय याच्यापेक्षा तुम्ही एक पाऊल पुढे टाकून जे काय प्रकरण झालं याच्यामध्ये सामर्थ्य घडवण्याचा प्रयत्न कराल का? नक्कीच करेल ना. म्हणजे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की आपल्याला डायलॉग करायचा आहे, त्याने प्रश्न सुटतात. सगळ्यांनी यावं, आपण सगळी जी झाडं आहेत काटेरी तुमच्याकडे यावं. नाही, मी जाईल त्यांच्याकडे, मी जाईल. आपण सगळीच काटेरी झाडं तिथं असणारी आपण काढून घेऊ. दोन्ही बाजूची काटेरी झाडं काढून घेऊ, काहीच हरकत नाही. कारण प्रश्न जर तोच असेल तर हरकत काय. काटेरी झाडं जशी त्यांना लागतात तशी मलाही लागतात ना. काहीच हरकत नाही ती झाडं काढायला. मी आणि हे मी आज नाही म्हणत आहे, मी पहिल्यापासून म्हणते की दोन्ही बाजूनी जी जी काही काटेरी झाडं असतील ती आपण सगळ्यांनी काढली पाहिजेत. या मताचीच मी नेहमी आहे. मॅडम, मी पहिल्यापासून म्हटलं असतात ना तर मग इतका वाद चिघळला नसता. असं जे घडलंय त्याच्यापेक्षा तुम्ही जर एक पाऊल पुढे येणार असाल आणि हे जे काय आपल्याला एकाच मळ्यात राहायचंय ते ह्याच मळ्यातले आहेत. जमिनी जागेवर राहत असतात परंतु वाद हे आयुष्यभर राहतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सामंजस्याची भूमिका नाही. सामंजस्य आपण नानांनी पण दोन पाऊल पाठीमागं जावं, समाजासाठी भरपूर करतात. परंतु स्पष्ट माझा वैयक्तिक आरोप आहे की तोंडामुळं नानांचा थोडासा प्रॉब्लेम होतोय. नानांनी बी दोन पाऊलं पुढे यावं, समाजामध्ये यावं आणि याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढावा. काय सांगा? नाही, आपण आत्ता जे म्हणालात ना की पहिल्यांदा त्यांनी असं आम्हाला कोणाला सांगितलंच नाही रात्र की झाडं काढायचीत म्हणून. तो प्रश्न फक्त त्या रस्त्यावरून सुरू झाला. तिथं त्यांना सांगत होते मी पुन्हा पुन्हा. ते कोणी माझ्याकडे आले नाहीत किंवा हा प्रश्न आहे इथे हे झाडं काढायचीत हे मला कोणी सांगितलंच नाही की त्याच्यावरून आम्ही इथे आलो. ते फक्त तुमच्याशी मीडियाशी बोलत होते. तुम्ही त्यांना विचारू शकता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.